निर्णय नारायण राणेंना घ्यावा लागल्याचं नितेश राणे म्हणाले. दुसरीकडे ठाकरे गटानं राज ठाकरे आणि नितेश राणे यांचे दावे फेटाळून लावले. भाषण पडणारे आणि गेल्या 18 वर्षात तेच चालले, तीच रेकॉर्ड घासून बसून झालेली आहे. मी माझं भाष्य गेल्या वर्षी 14 मेला जेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझी सभा दिली त्या सभेत मी एक माझं मत मांडलं होतं. ते मत तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे रेकॉर्ड असेल, तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता, तर तोच चित्रपटाचा दाखला तुम्ही पुन्हा बघू शकता. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राणेंसारखी शिवसेनेतील चांगली माणसं पक्ष सोडून गेली. अशी माणसं पक्ष सोडून कसे जातील यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केल्याचं राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या सभेत सांगितलं. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखीन अडचणीत आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे आणि राणे यांच्याकडून होतोय का, जाणून घेऊयात तिसरी बाजू. खूप मागे भूतकाळात जाऊन त्याचा आजच्या वर्तमानावरती काय फार मोठा किंवा येणाऱ्या भविष्यावरती काय फार मोठा परिणाम होईल असं काही मला वाटत नाही. एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाचं संपूर्ण राज्य जरी गेलं तर त्याच्यात हिंमत असेल आणि त्याच्या मागे जर सच्चाई असेल, त्याच्या मागे जर त्याचे सैनिक असतील, त्याची रयत असेल, तर तो राजा पुन्हा आपल्या कर्तृत्वावरती ते राज्य मिळवू शकतो. आणि त्यासाठी आता थोड्या दिवस आपल्याला वाट पाहिजे आहे. येणाऱ्या काळामध्ये 2024 इलेक्शन येत आहे, त्या इलेक्शनमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि मला नक्कीच खात्री आहे की त्या ठिकाणी सन्माननीय उद्धव ठाकरे हे त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतील आणि रयत त्यांच्या पाठीशी आहे असं एकंदरीत जनतेचा कौल आहे. पक्षप्रमुख पदावरूनही उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. पक्षप्रमुख पद आपल्याला नको असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असा दावा राज ठाकरेंनी केला. तसाच दावा नितेश राणेंकडूनही करण्यात आलाय. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची त्यावेळी कोकणात भेट झाली होती आणि त्यावेळी नारायण राणे यांनी आपल्याला पक्षप्रमुख पद नको असं सांगितलं होतं असा दावा नितेश राणेंनी केला. बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी त्रास दिला असा प्रचार आता होताना दिसतोय. शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, गोवा.